या चार दहशतवाद्यांना आता 11 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. पुणे पोलिसांनी इम्रान खान आणि युनुस साकी या दोघांना कोथरूड मधून अटक केलेली होती. त्यांना राहायला जागा देणाऱ्या कादिर पठाणला गोंदियातून अटक करण्यात आली होती. या तिघांना आर्थिक मदत करणाऱ्या सीमा काझीला रत्नागिरीतून अटक करण्यात आली होती. या चौघांनाही पुणे सत्र न्यायालयानं 11 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली. आरोपींकडे सापडलेल्या डेटाचा तपास सुरू आहे. सर्व आरोपी कमी शिकलेले आहेत, मात्र त्यांचं तांत्रिक ज्ञान चांगलं आहे अशी माहिती एटीएसच्या वतीनं कोर्टात देण्यात आली आहे. बॉम्बस्फोट घडवण्यासाठी त्यांनी विविध वेबसाईट्सवरून माहिती मिळवली होती अशीही बाब तपासातून समोर आली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24.